महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबईत लवकरच बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या भागात बाईक टॅक्सीला सरकारनं परवानगी दिली आहे. बाईक टॅक्सीचं धोरण केंद्र सरकारनं समोर आणलं. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुसरीकडे या योजनेला टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी मात्र तीव्र विरोध दर्शवला आहे. दिल्लीत बंद पडलेली ही योजना राज्यात कशासाठी असा सवाल विचारला जातो आहे. दरम्यान ही बाईक टॅक्सी सेवा कशी असणार आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जीपीएस सिस्टमवर बाईक धावती. मुंबई शहराच्या 10 किलोमीटरच्या परिघातच ही सेवा पुरवली जाईल. मुंबई वगळता इतर ठिकाणी 5 किलोमीटर परिघात व्यवसायाची मुभा असेल. सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक आहे. 50 बाईक्सचा नोंदणी शुल्क 1 लाख रुपये असेल. 10,000 बाईक टॅक्सीच्या ताफ्यासाठी 5 लाख रुपये नोंदणी शुल्क असेल.